ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा पोलीस नाईक भूषण महापुरे यांचा प्रामाणिकपणा सापडलेली रोकड परत केल्याने त्यांचा केला सत्कार चंदगड येथील मदरसा जवळ झालेल्या अपघातात जखमी कृष्णारामा कुंदेकर राहणार शिरगाव तालुका चंदगड वय एकसष्ट या जखमी गृहस्थाची रस्त्याच्या कडेला पडलेल्या प्लास्टिक पिशवीतील अठ्ठेचाळीस हजार सातशे रुपये रोख रक्कम पोलीस नाईक भूषण महापुरे यांनी परत केली याबद्दल पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या संदर्भात अधिक माहिती अशी की चंदगड ते शिरगाव फाट्या दरम्यान असलेल्या मदरसा समोर दोन स्वारांची समोरासमोर धडक होऊन पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता अपघात झाला होता या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अंमलदार भूषण महापुरे तातडीने घटनास्थळी पोहोचले मात्र त्या अगोदरच लोकांनी जखमींना दवाखान्यात उपचारासाठी नेलं यावेळी पोलीस नाईक महापुरे यांनी घटनास्थळाची पाहणी करत असताना दुचाकीजवळ एक, एक प्लास्टिकची पिशवी दिसली पिशवी तपासली असता त्यामध्ये कृष्णारामा कुंदेकर यांच्या नावाचे बँक पासबुक व अठ्ठेचाळीस हजार सातशे रुपये रोख रक्कम मिळून आली श्री महापुरे यांनी खातरजमा करून बँक पासबुक रोख रक्कम जखमी कुंदेकर यांचे नातेवाईक विलास कुंदेकर यांच्याकडे दिली पोलीस नाईक महापुरे यांनी केलेल्या प्रामाणिक कामाबद्दल पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी पोलीस ठाण्यात महापुरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी पोलीस उपनिरीक्षक कांबळे हवालदार कसेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल डोंगरे किल्लेदार उपस्थित होते महानकर न्यूपसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे